कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला बसलेला आहे, परंतु या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू यामध्ये शिथिलता मिळत गेलेली आहे आणि नाशिक जवळपास पूर्वपदावर आलेले चित्र आहे। नाशिक शहरातील संपूर्ण वाहतूक पुन्हा एकदा जशी आहे तशी सुरू झालेली आहे, परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर हे महापालिकेचे स्मार्ट पार्किंग आहेत किंवा जिथं ज्या ठिकाणी पार्किंग आहेत ते अद्याप सुरू झालेले नाहीयेत। स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट पार्किंग केले आहेत, स्मार्ट पार्किंगचे स्लॉटही तयार केले गेलेले आहेत, परंतु हे सुरू नसल्यामुळे वाहनं नागरिक कोणत्याही ठिकाणी आणि कशाही स्थितीत उभी करत आहेत। आपण पाहतोय शहराच्या महात्मा गांधी रोड असेल, CBS असेल, शालिमार बाजाराचा प्रमुख असलेला रविवार कारंजा अशा सर्व ठिकाणी नागरिक अस्ताव्यस्त असे रस्त्यात कुठेही वाहनं लावून देत आहेत। याच्या परिणामी शहरातील सर्व वाहतूक व्यवस्था, वाहतूक कोंडी हे वाढत चाललेलं सध्याचं चित्र आहे। या सर्वातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने आपलं स्मार्ट पार्किंग पूर्वत सुरू करावे, अन्यथा पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केलेली आहे। प्रामुख्याने टोईंग, वाहनांच्या टोईंगसाठी पुन्हा एकदा नवीन प्रक्रिया झालेली आहे। आता नाशिककरांनी या टोईंगला तोंड द्यावं की पार्किंग व्यवस्था सुरू करून रस्ते पुन्हा एकदा सुरळीत करावे हा मुख्य प्रश्न आहे। दीपक शार्दूल बोलतो आहे MG रोडवरनं। तर MG रोडला पहिले लॉकडाऊनच्या अगोदर पार्किंगची व्यवस्था होती, परंतु आत्ता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता पहिल्यासारखी परत वाहतुकीची कोंडी व्हायला लागली। तर आमची अशी विनंती आहे की पार्किंगची जी व्यवस्था आहे पहिले जशी होती तशी पूर्ववत झाली पाहिजे, कारण जेणेकरून तिथं वाहनांची कोंडी नाही झाली पाहिजे और गाड्यांना पण जागा झाली पाहिजे लावायला छोट्या गाड्यांना। तर ही विनंती आहे की कृपा करून त्यांनी लवकरात लवकर इथल्या पार्किंगची व्यवस्था करावी। तीच जगता माझा MG रोडला व्यवसाय शॉप आहे। तर इकडे महानगरपालिकेने पार्किंगचा काहीतरी व्यवस्थित बंदोबस्त करायला पाहिजे। त्यांनी मागे लॉकडाऊनच्या आधी पार्किंगची जी व्यवस्था केली होती ती चालू करायला पाहिजे त्यांनी। इकडे पार्किंगला खूपच अडचण होते आणि आता या करोना काळात तर खूपच म्हणजे लोक इतकी गर्दी करत आहे तसं म्हटलं तर, आणि त्यामुळे पार्किंगला खूपच अडचण होते। तर त्यासाठी महानगरपालिकेने त्याची सोय करायला पाहिजे। नाशिकचा प्रवास हा मंत्रभूमी ते तंत्रभूमी असं आपण मानतो। नाशिक हे पर्यटनाचे प्रमुख स्थान होत आहे आणि नाशिकमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक नाशिक शहरातील सौंदर्य असे नाशिकचे रस्ते पाहून त्याबाबत नक्कीच गुणगान करतो, पण दुसरीकडं जे वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे त्याचा वाईट परिणामही होतो आहे आणि नाशिकची वाईट प्रचारही होतो आहे। हे रोखण्यासाठी आता प्रत्येक नाशिककरांनी पुढे येण्याची गरज आहे। महानगरपालिकेने लवकरात लवकर पार्किंग व्यवस्था सुरू करावी, रोड पार्किंगसह इतर पार्किंग सुविधा द्याव्यात ज्यामुळं वाहनं कुठेही उभी करण्याची वेळ येणार नाही आणि शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरू होईल। देशदूत डिजिटलसाठी कॅमेरामन सतीशसह खंडू जगताप।